समर्थ फर्निचर अँड मॉल, खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य मॉल. 18 डिसेंबर 2019 ते 18 जानेवारी 2020 पर्यंत भव्य ऑफर. या कालावधीमध्ये बुकिंग होणाऱ्या दोन विजेत्या जोडप्यांना सिंगापूर ट्रिप अगदी फ्री. मग वाट कसली बघताय, आजच बुकिंग करा आपल्या सोनुलीचा फर्निचर बस्ता आणि आपला आनंद द्विगुणित करा. आजच संपर्क साधा समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी. 92 84 25 76 19 आणि 95 52 75 17 27. पोलीस स्थापना दिनाचं औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांनी अंबिखालसा येथील प्रभाकरराव भोर विद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस नियमितपणे वापरत असणाऱ्या शस्त्रांची माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांचं मनोबल उंचावलं जाईल आणि शस्त्रास्त्रांचा वापर कसा करावा याविषयी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारी यांनी सविस्तर माहिती दिली. आज आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आणि मार्गदर्शनाप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक सागर पाटील साहेब, तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना आपल्या पोलीस काय काम करतो किंवा पोलिसांबाबतची जी माहिती आहे आणि त्याचं उत्सुकता असते, वेपन कोणते कोणते वापरले जातात, कशासाठी वापरले जातात, त्याची काय माहिती आहे, या संबंधाने मुलांमध्ये जी उत्सुकता असते ती त्यांनी त्यांची उत्सुकता पूर्ण व्हावी, वेपनविषयी त्यांना माहिती मिळावी ह्या दृष्टीने पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने आज रोजी आम्ही आमचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल लाड, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस नाईक फड, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख यांनी आमच्या रोजच्या वापरातले शस्त्रांची माहिती इत्यंभूतपणे त्यांना दिली. तसेच विद्यार्थ्यांना सदर वेपन कसं म्हणजे जवळून हाताळता यावं किंवा स्वतः त्यांनी स्वतःजवळ धरून आणि स्वतः उचलून बघून त्यांनी स्वतः त्याची खात्री केली वेपन कोणतं आणि कसं आहे ह्याच्याबाबत त्यांना बऱ्यापैकी आणि त्यांनी त्याच्या माहितीसुद्धा त्यांनी करून घेतली. ज्यांना स्वतःला उत्सुकता होती त्यांनी वैयक्तिकरित्या विचारून आणि शस्त्राबाबतची माहिती घेतलेली आहे. तर पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये शस्त्र दिल्यानं शस्त्र पाहून आणि हाताळून विद्यार्थी भारावून गेले. तर विद्यालयाच्या वतीनं पोलीस निरीक्षक भुसारी यांचा सत्कारही करण्यात आला. तर यावेळी विद्यालयातील शिक्षक लक्ष्मण गाडेकर यांनी पोलीस दलाविषयी कविताही सादर केली. पोलीसवाला चोरांसाठी घोर असतो, इनामदार पोलीस कमजोर नसतो. परिवारासोबत दुनिया आनंदी घरात, दिवाळीला फोडती फटाके जोरात. बापासाठी रडणारा घरी पोर असतो, पोलीसवाला ड्युटीवरती हजर असतो. जिम्मेदारी मोठी समाजास राखण्याची, रक्षणाला कायद्याची उभ्या ठाकण्याची. संकटावर तो शिरजोर असतो, कर्तव्य दक्ष भारताचा पोर तो असतो. असो हिवाळा 24 तास ड्युटीवर तैनातीला थाळा. जनतेच्या जीवाला जेव्हा घोर असतो, संकटालाच रोखण्यास सामोरे तो असतो. देवभूमीचा थोर असतो, विनाकारण पोलीस कठोर नसतो. जनतेचे राबणारे पोलीस शिवकवी म्हणे, पोलीस नेयाची ढोर असतो, समाजाच्या भल्यासाठी त्याचा जोर असतो. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पोलीस निरीक्षक अंबादास भुसारी आणि घारगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. नवनाथ गाडेकर, सी न्यूज, मराठी, घारगाव.